स्थानिक सराफा भागातील जैन मंदिरानजीक असलेली 2 मजली शिकस्त इमारत 16 जुलै रोजी सकाळी अचानक कोसळली. यावेळी धडाधड अडकलेल्या एका महिलेला शर्थीच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागातील जितेंद्र प्रकाश चव्हाण आई, पत्नी व 2 लहान मुलांसह राहतात. ते राहत असलेल्या घराची 2 मजली इमारत असून अनेक दिवसांपासून शिकस्त झालेली होती. दरम्यान 16 जुलैच्या सकाळी 11 वाजता त्यांचे घर पडायला लागले. ही बाब लक्षात येताच जितेंद्र चव्हाण यांची पत्नी व मुलांना लगेच घराबाहेर काढले. आईला बाहेर काढल्या आधीच त्यांच्या घराची इमारत कोसळली, त्यामुळे त्यांच्या आई शारदाबाई चव्हाण या घरात अडकलेल्या होत्या. दरम्यान त्यांना फोन करून देण्यात आला. यानंतर संजय खंडेराव, मुकेश सेवक, सलाम तिघाले, शाहरुख तिघाले, गफ्फार तिघाले यांच्यासह परिवारातील नागरिकांनी सर्तीचे प्रयत्न करून काही वेळाने घरात अडकलेल्या शारदा चव्हाण यांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी नगर परिषद अधिकारी, कर्मचारी व पोलीस कर्मचारी पोहोचून मदत कार्य केले. या दुर्घटनेत घरातील टीव्ही, कूलर, फ्रीजसह जीवनावश्यक वस्तूंचे साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे व घरातील संपूर्ण साहित्य मलब्याखाली दबले आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर कार्यकर्तेसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी चव्हाण कुटुंबियांना धीर दिला. घरात अडकलेल्या शारदा चव्हाण यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत बचाव कार्य पूर्ण होईपर्यंत आमदार फुंडकर तिथेच उपस्थित होते. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.